मुलांनो आपण इयत्ता सातवीचा मराठी विषयाचा पाचवा पाठ अभ्यासणार आहोत भांड्यांच्या दुनियेत असं या पाठाचं नाव आहे मुलांनो तुमच्याही घरामध्ये भांडी असतील आहेत की नाही आहेत ना तर पहा मुलांना ह्या पाठात आपल्याला नक्की काय बघायचं आहे भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे अन्न साठवणे अन्न शिजवणे अन्न सेवन करणे इत्यादींसाठी भांड्यांचा वापर फार पूर्वीपासून होत आहे माणसांची गरज व त्या त्या काळात उपलब्ध साधनसामग्री यानुसार भांडी तयार होत गेली किंबहुना होत आहेत भांड्यांच्या स्वरूपातील बदलांचा हा प्रवास भांडी स्वतः मुलांना सांगत आहेत उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी पोहोचले पहा मुलांनो तुम्हाला चित्रामध्ये दिस दिसत असतील की अरुण आणि आदिती आपले आजी आजोबांच्या गावी पोहोचलेली आहेत त्यापुढे पहा तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती दिसते की नाही मुलांना आपल्याला चित्रामध्ये तुम्ही जाता की नाही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुमच्या मामांच्या गावी जाता ना तर पहा मुलांना या चित्रावरूनच तुम्हाला लक्षात येईल की आता काय मुलांची नुसती धमाल आंबे कलिंगडे ओस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा मुलांना ह्यांचा कार्यक्रम ह्या मुलांचा कार्यक्रम तर निश्चित आहे तुम्ही काय करता बरं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही मामाच्या गावाला जाता आजी आजोबांकडे जाता त्यावेळेस तुमचा काय कार्यक्रम असतो तो तुम्हाला लिहायचा आहे पहा मुलांना मुलं आंबे खाताना दिसत आहेत कलिंगड आहे ऊस आहे हो की नाही आणि कोणतं काम सांगितलेलं आहे विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायचे म्हणजे कुठे खेळायचे मुलांनो घरातच मुले काही खेल? मुले ना काहीतरी खेळ खेळत असायचे कारण दुपारी ऊन असायचं म्हणून आजी त्यांना घराबाहेर जाऊ देत नव्हती म्हणून ती मुलं काय करायची घरातच खेळ खेळायची आता पहा मुलांना पुढे काय घडतं अशाच एका दुपारी मुले लपाछुपी खेळत होती माधववर राज्य होते आदिती कोठीच्या खोलीत लपायला गेली आता मुलांना पहा तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल की हे लपाछपी खेळतं तुम्ही खेळता की नाही मुलांना लपाचुपी खेळताना खूप मजा येते मुलांना लपाछपी खेळताना म्हणजे आपण लपू शकतो कुठेही लपायचं मग ज्याच्यावर राज्य असेल त्याने आपल्याला शोधायचं असतं मग माधववर राज्य होतं आणि आदिती कुठे लपली होती कोठीच्या खोलीत कोण लपलं होतं कोठीच्या खोलीत आदिती मग कोठीच्या खोलीत म्हणजे काय तर मुलांनो धान्य साठवण्याची जागा त्याला काय म्हटलेलं आहे कोठीची खोली तेवढ्या तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले तिने पहिल्यांदा जाते पाहिले होते पहा मुलांनो आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्या जर आपल्याला दिसल्या की आपण आश्चर्याने पाहत असतो तर तिचे लक्ष कुठे गेलं त्या कोटीत ठेवलेल्या जात्याकडे जात म्हणजे काय असतं मुलांनो एक दाग दगडी दोन गोल असतात एकावर एक ठेवलेले एक असतात आणि त्याच्यामध्ये पूर्वी लोक धान्य दळायची त्याचा उपयोग खूप गोष्टींसाठी होत होता आता पुढे काय बघा मुलांनो हे काय आहे असे पुटपुटत तिने आपल्या भावंडांना कोटीच्या खोलीत बोलावले अन जाते दाखवले त्यांच्याकडे पाहून जात्याने स्मित हास्य केले पहा मुलांनो आता तुम्हाला वाटत असेल आता जातं तर दगडी आहे मग तो खरंच हसू शकतं का जातं पहा मुलांना हसू शकतं का तर नाही मुलांनो इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की भांडी ही स्वतःच्या प्रवासामधलं वर्णन मुलांना सांगत आहे तर हे प्रत्यक्ष जातं बोलतंय का तर नाही आता मुलांकडे पाहून जातंही काय झालं होतं हसायला लागलं होतं म्हणजे त्यांनीही स्मितहास्य केलं कोणी जात्याने मग सर्वप्रथम कोणतं भांडं आलेलं आहे जातं काय मुलांनो ओळखलं का मला मी जातं असं कोण म्हणाल अर्थातच जातं म्हणालो जाते काय म्हणालं काय मुलांनो ओळखलं का मला मी जातं आता हे पहिल्यांदीच आदित्यने पाहिलेलं होतं हो की नाही आता त्यापुढे काय होतं तू इथे काय करतोस असं कोण म्हणालं अरुण म्हणाला तू इथे काय करतोस असं जाताला अरुणने विचारलं मुलांनो पुढे आता जातं काय म्हणते पहा काय सांगू तुम्हाला आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात आता माझं म्हणजे कोणाचा तर हे जातं बोलत आहे ना तर माझं म्हणजे कोण जात्याचा उपयोग फक्त लोक कशासाठी करतात लग्नाची हळद दळण्यासाठी करतात आणि असं कोपऱ्यामध्ये ठेवून देतात असं कोण म्हटलं आहे जातं म्हणत आहे पहा मुलानो किती सुंदर अशा पद्धतीने जात्याचं बोलणं आपल्याला पुढं ऐकायचं आहे आणि वाचा यायचं आहे आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहे मुलांनो पाह आता तुम्हाला वाटेल की जातीचेही मित्र असतील का जसे तुमचे मित्र आहेत तसे जातीचेही मित्र आहेत मग सगळे सोयरे म्हणजे पाहुणे विराजमान झाले आणि आता कोण म्हणत आहे अदिती म्हणत आहे की तुझे मित्र सगळे सोयरे कोण ते आम्हाला नाही समजलं आता आदितीला प्रश्न पडला की आता जात्याचे मित्र कोण सगळे सोयरे कोण असं ती जात्याला पुन्हा विचारते आहे की मला समजलं नाही म्हणजे आम्हाला सगळ्यांना समजलं नाही मग जातं त्यावर काय म्हणत आहे पहा तुम्हाला काहीच माहीत नाही आमच्याबद्दल तर जाते कोठीतल्या इतर भांड्यांना उद्देशून बोलत होतं म्हणजे त्या कोठीमध्ये अजूनही भांडे आहेत सांगूया का आपण यांना आपला जन्म विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांबद्दलची माहिती कोठीतील जुन्या प्रकारची सर्व भांडी माना डोलवतात पहा मुलांना इथं इत जातं इतर त्याचे सगळे सोयरे त्याचे मित्र म्हणजे कोणी तर भांडी ते कुठे होती कोठी म्हणजे काय जिथे धान्य साठवलं जातं त्या ठिकाणी इतर जे भांडे होते त्यांना म्हणत आहेत की आपला जन्म आपला विकास आणि आपल्यात होत गेलेले बदल याबद्दलची माहिती या मुलांना सांगूया का तर कोटीतील सर्व प्रकारचे भांडे काय करत आहेत माना डोलावत आहेत म्हणजे त्यांनी हो कर दिलं की आपण या मुलांना माहिती सांगूया तर मुलांना पहा अगदी गमतीदार आहे आता तुम्हाला वाटत असेल की ही भांडी खरंच बोलतात का मग एक तुम्ही निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये पातीला आहे की नाही एक पातील तवा यांचं निरीक्षण करा आणि आज दिवसभर काय करा तुम्ही त्याच्याकडे जरा लक्ष ठेवा बघा ती तुमच्याशी होऊन बोलेल की नाही ते तुम्ही आज बघायचं आहे आणि अभ्यास करताना तुम्ही ते पातील आणि तवा जे आईला लागणार नाही आहे स्वयंपाकासाठी ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवून बघा तुमच्याशी खरं ते बोलतं का तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही वहीमध्ये लिहा या पाठ पाठमुलांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत